ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार. तुषार, मग आज काय नवीन तयार होणार आहे? नवीन असं काहीच नाहीये. आजच्या रेसिपीचं नाव आहे सांबार. सांबार ही तर रेग्युलर रेसिपी आहे, मग यात काय नवीन, काय इनोव्हेटिव्ह? इनोव्हेटिव्ह म्हणण्यापेक्षा पौष्टिक कसं ते करता येईल ह्याच्याकडे मी जास्त कल दिला होता. आणि आपण तुरडाळ खरं तर वापरतो सांबारामध्ये, त्याच्यामध्ये मी तुरडाळ आणि मूग डाळ ह्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. बरं. आणि आपण फोडणी देऊन हे सांबार करणार आहे. वा, म्हणजे थोडस बदल पण रेसिपी अदरवाईज सेम आहे. वा वा, म्हणजे खरं तर पौष्टिक सांबार असंही म्हणता येईल या रेसिपीला. चला तर मग सांबार आता आपण पाहणार आहोत. आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: दोन तास भिजवून हळद घालून शिजवलेली तुरडाळ आणि मुगडाळ एक बाउल, बारीक कापलेला लाल भोपळा एक वाटी, तुकडे केलेल्या शेवग्याच्या शेंगा दोन, उभा चिरलेला कांदा एक, कापलेले टोमॅटो दोन, ओलं खोबरं अर्धी वाटी, साखर 1-2 चमचे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या 4-5, बिडगी मिरच्या 3, मोहरी 1 चमचा, मेथीचे दाणे 4-5, धणे 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, सांबार मसाला 2 चमचे, चिंचेचा कोळ 1 वाटी, कढीपत्त्याची पानं 10-12, कोथिंबीर तेल आणि मीठ. सांबारसाठी लागणारं साहित्य तर तुम्ही सगळं लिहून घेतलं असेल, व्यवस्थित लिहून घ्या कारण हा पौष्टिक सांबार आहे, उत्तम होणारे रेसिपी. हो, सांबार म्हटलं ना की खूप भाज्या खरं तर आपण त्याच्यामध्ये घालतो. मी याच्यामध्ये जास्त भाज्या घालणार नाही आहे, फक्त लाल भोपळा आणि शेवग्याची शेंग या दोनच भाज्या मी घालणार आहे जी पारंपरिक सांबारमध्ये येते. हो, आणि त्याच्यामध्ये तुरडाळ मुगडाळ ही मी मिक्स करून शिजवून घेतलेली आहे. 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि 1/2 चमचा फक्त हळद घातली होती शिजवताना, बाकी काही घातलेलं नाहीये. बरं, मला कढई देशील. एक 4-5 चमचे तेल, बस चमचा ते मोहरी, 1 चमचा मोहरी, एक अगदी 4-5 दाणे फक्त आपल्याला मेथीचे घालायचे आहेत फोडणीला, धणे 1/2 चमचा, कढीपत्त्याची पानं भरपूर, 1-10-12 कढीपत्त्याची पानं, हिंग 1/2 चमचा, हिरव्या मिरच्या आहेत फक्त उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मी, 1-5 कारण आपण ह्याच्यात लाल तिखट न वापरता मिरचीचा जो तिखटपणा आहे तोच फक्त सांबारमध्ये घेणार आहोत. बेडगी मिरची देखील मी घेतलेली आहे, ती पण आपल्याला फोडून घालायची आहे फक्त. तीन बेडग्या मिरच्या, हिरवी मिरची जी आहे त्याचा तिखटपणा याच्यामध्ये येतो. बेडगी मिरची आपण टाकतोय कारण त्याला एक रंग खूप छान येतो. कांदा उभा चिरलेला आहे तो 1 वाटी पूर्ण, म्हणजे साधारण एक मोठा कांदा. हळद 1/2 चमचा, आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये ज्या डाळी आहेत त्याच्यात वापरलेलीच आहे त्याच्यामुळे आता फक्त थोडस हळद घालायची. बर, चिंचेचा कोळ मी घेतलाय तो 1 वाटी, थोडं मला पाणी दे. बा, त्यात टोमॅटो 2 टोमॅटो होते छोटे, ते फक्त मोठे मोठे पीसेस आपण करून घेतलेले आहेत. थोडा गॅस मोठा करूया. ओलं खोबरं
अर्धी वाटी, साखर साधारण 1 ते 2 चमचे आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ। आत्ता मी थोडंसं मीठ घालणार आहे, पण पुन्हा जेव्हा आपण डाळ त्याच्यात मिक्स करणार आहोत तेव्हा वरनं फक्त पुन्हा एकदा थोडीशी आपल्याला थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे। ओके, आपण कोणतंही वाटण न करता हे सांभार करतो आहे। लाल भोपळा बारीक आपण चिरून घेतलेले, त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत 1 वाटी पूर्ण, फर्स्ट क्लास। शेवग्याच्या शेंगा, 2 शेवग्याच्या शेंगा होत्या, त्याच्या आपण तुकडे करून घेतलेले आहेत, खूप टेस्टी लागतात हो, आणि खूप पौष्टिक खरं शेवग्याच्या शेंगा आहेत, आणि असा तो कलरफुल सांबार खूप मस्त दिसतो। चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका, आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये डाळ मिक्स करायची। शेफ, या डाळीविषयी मला पुन्हा सांगा, तूर डाळ आणि मूग डाळ आपण घेतलेली बरोबर, ही किती वेळ भिजत घातली? तूर डाळ मी खरं तर 1/2 वाटीच घेतलेली आहे, आणि मूग डाळ जी आहे ते मी 2 वाट्या घेतल्या आहेत, हे प्रमाण आहे। 2 तास मी डाळी भिजवून ठेवल्या होत्या, म्हणजे त्या लगेच शिजतात खरं म्हणजे, आणि 4 ते 5 शिट्ट्या दिल्या की छान मस्तपैकी त्या एकजीव होऊन जातात, आणि मग आपण ते मिक्स करून फक्त त्याच्यात घालायचं, आणि फक्त 1/2 चमचा त्याच्यात हळद घातली होती, बाकी काही घातलेलं नाही, अर्धच फक्त पहिले घाल। त्याच्यात पाणी घालशील भरपूर हो, असं घालाय बस। तर हे आपण फक्त एकजीव करून घेऊया, आता मी जसं म्हटलं तसं की फक्त थोडंसं मीठ आपल्याला भुरभुरायचं आहे, कारण मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे, आणि फायनली सांबार मसाला। दोन चमचे सांबार मसाला, कोथिंबीर देशील, सांबार मसाल्याने त्याला छान कलर पण येतो आणि स्वादही खूप छान येतो ना, सगळी कोथिंबीर। आता फक्त थोडस पाणी घालूया अजून आपण, बस बस बस, आणि झाकण ठेवूया। 15 ते 20 मिनिटं या भाज्या शिजायला वेळ लागेल की मग सांबार तयार होईल। छान उकळी आलेली आहे 15 मिनिटात, हे बघ, येस, दिसतोय कसला कलरफुल, टेम्प्टिंग। गॅस बंद करूया, छान त्याला उकळी आलेली आहे, मस्त गरमागरम सांबार आपण बाउल मध्ये सर्व करून घेऊया। क्या बात है, मला माहिती आहे तुमच्या तोंडालाही पाणी सुटलंय हो ना, पण त्याआधी लिहून घ्यायचं साहित्य आणि कृती। साहित्य, 2 तास भिजवून हळद घालून शिजवलेली तूर डाळ आणि मूग डाळ 1 बाउल, बारीक कापलेला लाल भोपळा 1 वाटी, तुकडे केलेल्या शेवग्याच्या शेंगा 2, उभा चिरलेला कांदा 1, कापलेले टोमॅटो 2, ओलं खोबरं 1/2 वाटी, साखर 1 ते 2 चमचे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या 4 ते 5, बिडगी मिरच्या 3, मोहरी 1 चमचा, मेथीचे दाणे 4 ते 5, धणे 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, सांबार मसाला 2 चमचे, चिंचेचा कोळ 1 वाटी, कढीपत्त्याची पानं 10 ते 12, कोथिंबीर तेल आणि मीठ। कृती, प्रथम तेल गरम करून त्यात मोहरी, मेथीचे दाणे, धणे, कढीपत्त्याची पानं, हिंग, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बेडगी मिरच्या, उभा चिरलेला कांदा, हळद, चिंचेचा कोळ, कापलेले टोमॅटो, ओलं खोबरं, साखर, मीठ, बारीक कापलेला लाल भोपळा,
तुकडे केलेल्या शेवग्याच्या शेंगा, 2 तास भिजवून हळद घालून शिजवलेली तुरडाळ आणि मुगडाळ, पाणी, मीठ, सांबार मसाला, कोथिंबीर आणि पुन्हा पाणी घालून झाकण लावा आणि मिश्रण शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवून द्या. तयार मिश्रण सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व्ह करा. अशा प्रकारे सांबार तयार. वा वा, गरमागरम सांबार खाण्यात जी मजा आहे. वा, तुरडाळ मुगडाळ एकत्र अप्रतिम. त्यात मी पौष्टिक सांबार खाते याचा मला फार आनंद होतोय. तुमची जी यामागची संकल्पना आहे ती खूपच प्युअर आहे आणि जी खूप छान आवडली. मित्रमैत्रिणींनो, आजच्या दोन्ही रेसिपीज खूप उत्तम पद्धतीने सादर झाल्या. मला वाटतं या दोन्ही रेसिपीज आपण घरी करून पाहायला हव्या आणि तुम्ही त्या नक्कीच कराल आणि कशा झाल्या ते आम्हाला नक्कीच कळवाल. आय एम शुअर अबाउट इट. आणि त्या कुठे पाठवायच्या यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मंडळी, आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत सुग्रणच्या पुढच्या भागात 2 नव्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज सह. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार.